कोल्हापुरात 1 कोटी रुपयांचं सोनं आणि हिरे पोलिसांनी पकडलेत. कोल्हापुरातले प्रसिद्ध सराफ पिढीचं हे सोनं आहे. कागदपत्र सादर न केल्यामुळे पोलीस आणि निवडणूक निरीक्षकांनी कारवाई केली आहे. कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाची बातमी, कोल्हापुरातून सरनोबतवाडी नाक्यावर सोनं जप्त करण्यात आले. सोनं आणि हिरे देखील यामध्ये जप्त करण्यात आले. 1 कोटींचा हा सगळा मिळून ऐवज आहे. या संदर्भातले कागदपत्र सादर न केल्यामुळे पोलीस आणि निवडणूक निरीक्षकांनी ही कारवाई केलेली आहे. कोल्हापुरातून ही महत्त्वाची बातमी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात 1 कोटी रुपयांचं सोनं आणि हिरे पोलिसांनी पकडलेले आहेत. कोल्हापुरातल्या प्रसिद्ध सराफ पेढीचं हे सोनं आहे. कागदपत्र सादर केलेली नाही आहेत आणि त्यामुळे पोलीस आणि निवडणूक निरीक्षकांनी कारवाई केली आहे. कोल्हापुरातल्या सरनोबतवाडी या नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक भरारी पथकानं ही कारवाई केलेली आहे. या संदर्भातली कुठली कागदपत्र या पेढीला सादर करता आली नाहीत आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापुरातून आपल्या संपर्कात आहेत. प्रताप, सरनोबतवाडी नाक्यावर ही कारवाई झाली, काय काय नेमके या संदर्भातले तपशील पुढे येत आहेत? नेहमीचा रस्ता सोडून एक व्हॅन सरनोबतवाडी मार्गे कोल्हापूरच्या दिशेने येत होती. या संदर्भात पोलीस असतील किंवा निवडणूक आयोगाचे कर्मचारी यांना शंका आली, त्यामुळं पुढे जाऊन ती व्हॅन त्यांनी रोखली आणि त्या व्हॅनची झडती घेतली. त्यावेळेला त्या व्हॅनमध्ये जवळपास 1 कोटी रुपयाचे सोनं आणि हिरा मिळून आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला व्हॅनच्या कर्मचाऱ्यांकडे याच्या संदर्भातली कागदपत्र दाखवा खरेदीची अशा प्रकारची विचारणा केली, त्यावेळेला त्यांना ती कागदपत्र देता आली नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. सकाळी सुद्धा ही कारवाई सुरू आहे. आता या संदर्भात प्राप्तिकर विभागाला माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार आता माहिती संकलन करण्याचं काम सुरू आहे. नेमकं हे जे दागिने सापडलेत, हिरे सापडलेत, ते सराफाचे आहेत की आणखी कोणत्या कारणासाठी आणलेत या संदर्भात चौकशी सुरू आहे. ठीक, धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीसाठी. प्रताप नाईक, तुमचे प्रतिनिधी कोल्हापूरमधून आपल्या बरोबर होते.